किरण सुती घनसोली संघ उपांत्य फेरीत पोहोचलेला पहिला संघ ठरला. त्यानंतर मात्र कालच्या सत्रात जय हिंद आपल्या नशिबाच्या जोरावर म्हणा आपल्या मेहनतीच्या जोरावर उपांत्य फेरीत पोहोचणारा दुसरा ट्रँग्युलरमध्ये पोहोचणारा दुसरा संघ. तर उपांत्यपूर्व फेरीतीची ही लढत छत्रपती इलेवन विरुद्ध साई इलेवन, बघूया कोण वरचढ ठरेल. साई इलेवन संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेले, फलंदाजासाठी पाचारण केलंय आणि पंचांचा इशारा सुद्धा येतोय. सामन्याला सुरुवात होते. युगे यू आय लेट्स प्ले. लेफ्टी गोलंदाज हा मात्र मध्यस्थेचा चेंडू आत्ता मात्र मनसुबे क्लिअर करून देतात का आम्ही खेळणार आणि पहिल्याच बाहुबलीचा फटका मारला जातोय तो गौरव बढदे यांच्या माध्यमातून. चार धावांनी संघाचं खातं उघडलंय. मनसुबे खुले करून देते तो गौरव बढदे. एक नवी मुंबई ते क्रिकेट विश्वातलं मोठं नाव सातत्याने नवी मुंबई क्रिकेट विश्वात खेळलाच घेत जातो तोच गौरव फलंदाजासाठी सलामीला. व गोलंदाज राजूला पहिल्या चेंडूवर चौकार दाखवला गेला. राजू लेफ्टी गोलंदाज हा मात्र उजेशीच्या बाहेरून जाणार चेंडू जोकस मारण्याचा प्रयत्न. लेग स्पिन पद्धतीचा चेंडू पडला गेला, स्विंग अँड मिस पद्धतीचा, कारण डावखुरा गोलंदाज सातत्याने दैवी देणगी म्हटलं जातं. लेग स्पिनचं एक दैवी देणगी नॅचरल स्विंग ही त्याला दैवी देणगी असते, त्याचाच उपयोग करताना दिसतोय तो राजू. धावसंख्या बिनबाद चार अशी धावसंख्या. पुन्हा एकदा राजू हा मात्र उजेष्ठ चेंडू आता मात्र टप्पा चुकला, धाडला दंडन करीत कवर बाउंड्रीच्या दिशेत चार धावा. गौरव बर्देला तुम्हाला नक्कीच एक अप्रतिम अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल, कारण टप्पा चुकला तर त्याचा पॉवर प्ले आहे. पॉवर प्ले असल्या कारणाने दोन क्षेत्ररक्षक जे सर्कलच्या बाहेर आहेत, एक आहे स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेत आणि एक लॉंग ऑफच्या दिशेत, एक पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन असल्या कारणाने गोलंदाजी नक्कीच अचूक टप्प्याची चक्रव्यूह लावायला लागेल गौरव बर्देसारख्या मोठ्या फलंदाजाला. धावसंख्या तीन चेंडूनंतर बिनबादार. पुन्हा एकदा राजू लेफ्ट हँड ओवर द विकेट मारा करताना हा मात्र डावेशीच्या बाहेरून जाणार चेंडू सुरेख यष्टरक्षण केलं जातंय आणि पंचांचा इशारा होतोय अवांतर धावेचा. अवांतर धावा धावेने संघाची मात्र धावा एक ने पुढे सरकले जाते, संघाची धावसंख्या पोहोचते नऊच्या घरात. आता मात्र दिशा बदलण्याचा प्रयत्न केला गेला राजू यांच्या माध्यमातून, परंतु चेंडू स्वैर घोषित होतोय तो पंचांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाजी करताना राजू पहिलं षटक मॉन्डेटरी पॉवर प्लेचं निर्वाणीचं एक षटक टाकताना हा मात्र अतिशय सुरेख चेंडू टाकला. चेंडू मला वाटतंय यष्ट्यांना चाटून जातोय, परंतु बेल्स माफ करा चेंडू बॅटची कट घेऊन जातोय. बघा चाणाक्ष तटस्थ पंचांची भूमिका सातत्याने आपल्याला अहोरात तीन दिवस आपल्याला ह्या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळते. तर तर अतिशय सुरेख मात्र वाखडण्याजोगं गोलंदाजी केली जाते. आता मात्र कमबॅक केलं जाते राजू यांच्या माध्यमातून. धावसंख्या एकने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोचते मात्र अकराच्या घरात. मागच्या सामन्यात एक अटीतटीच्या लढत एकदंत घनसोली संघाला विजयावर मिळवला गेला तो छत्रपती इलेव्हन संघाने. आपल्या गोलंदाजीच्या आणि क्षेत्ररक्षण जे गचाळ क्षेत्ररक्षण केलं त्याचा भुर्दंड पडला आणि या स्पर्धेत फुलस्टॉप लागला गेला तो एकदंत घनसोली संघाला. ह्या आयोजन ज्यांच्या आयोजनाखाली ही जी यांची स्पर्धा आहे ते त्यांच्या. पुन्हा एकदा राजू पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल हा मात्र अखो टप्प्याचा चेंडू उंचीतला चेंडू. चेंडू जाते पॉईंटच्या दिशेत. सुरेख क्षेत्ररक्षण होते, सुरेख फेक्की होते, परंतु एक धाव निश्चितच पळून पूर्ण केली जाते शरद यांच्या माध्यमातून. शरदचं खातं उघडलंय. मॉन्डेटरी पॉवर प्लेचं एकमेव षटक टाकलं. त्या षटकामध्ये धावा मोजल्या गेल्या 12. मला दिलासा देश घडव ग तुझ्या दिलासा देश घडव. मला दिलासा देश घडव ग तुझ्या दिलासा देश
धन्यवाद डीजे. तर वेगवान खेळ करायचा आहे, पंचांनी सुद्धा नोंद घ्यायची आहे आपल्याला. आता याच्यानंतर सुद्धा दोन सामने खेळवायचे आहेत आणि या स्पर्धेसाठी मोठमोठे अतिथीगण या व्यासपीठावर उपस्थित होणार आहे. तर मान्यवरांचं सुद्धा आपल्याला वेळेचं भान ठेवून ही स्पर्धा लवकरात लवकर खेळवायची आहे. तर गोलंदाजसाठी येतोय नन्ना मुन्ना गोलंदाज अक्षय. पुन्हा एकदा डावखुरा गोलंदाज येतोय, डेड बॉल केला जातोय, फलंदाज तयार नव्हता शरद. तर ह्या सामन्यासाठी सातत्याने तुम्ही तीन दिवस बघितलं जातंय. तर सन्मान ह्या स्पर्धेसाठी तटस्थ पंचांची भूमिका करताना आपण बघितलं गेलंय. हा मात्र उच्चाशीचा अचूक टप्प्याचा चेंडू होता, स्विंग होता, परंतु एक चतुराईने शरद ढकलून देत आहेत. मैदान अपुरं असल्याकारणाने चेंडू जातोय डीमध्ये. तर मी बोलत होतो पंचांबद्दल, ह्या स्पर्धेसाठी सातत्याने एक तटस्थ पंचांची व्यावसायिक पंचांची भूमिका पार पाडली शशिकांत कुलकर्णी, अक्षय मुरकुडे सर व गिरीश आगासकर. ह्या नवी मुंबई ते क्रिकेट विश्वातलं एक पदार्पण करणारा व्यावसायिक पंचांची कामगिरीसाठी आत्तासुद्धा तशाच अतिशय चातुराईने अचूक टप्प्याची गोलंदाजी. मी मगाशी म्हटल्यासारखं सर अचूक टप्प्याचे गौरव बढते आणि शरद सारखीसाठी तुम्हाला नक्कीच अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल, कारण मोठे फटके मारण्याची ज्यांच्यामध्ये क्षमता आहे. क्षेत्रक्षण नक्कीच तुम्हाला एक वाखाणण्याजोगे करावे लागेल, कारण क्षेत्रक्षण आणि यष्टीरक्षण हे महत्त्वाचं. आता बघा आत्तासुद्धा तशाच प्रकारचा चेंडू होता, चेंडू बॅटची कड घेऊन चेंडू जातोय डीमध्ये. एक अचूक टप्प्याची गोलंदाजी जखडून ठेवलं जातंय, मोठमोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जातं ते शरदसारख्या मोठ्या फलंदाजाला. तर तसंच ह्या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही बघितलं तर यूट्यूबच्या माध्यमातून इंडिया क्रिकेटची टीमसुद्धा लगातार तीन दिवस ह्या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण करण्यात व्यस्त आहे. आता मात्र टप्पा चुकला, परंतु हवेत झेल आहे, बघूया क्षेत्रक्षक पोचणार का. आणा मात्र क्षेत्रक्षक पोचत नाही आणि चेंडू जातोय सीमा रेषे पार चौकार डीजे. चॅटिंग वर बोलली गुड नाईट बाई, आणतीचा नेट बॅग संपला का काही टीचर. तर वळतोय अक्षय, अक्षयच्या त्या चेंडूवर टप्पा चुकला, मात्र चेंडू धाडला गेला. आता मात्र डाव्याशोरचा चेंडू अतिशय चतुराईने बघा चौकार आल्यानंतर मात्र काही कुठल्या प्रकारची घाई करत नाही. चेंडू धाडला जातोय डीमध्ये, अतिशय सुरेखपणे खेळला जातोय, ग्लान्स केला जाते, चेंडू जातोय डीमध्ये स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूला. एक धाव्याने धावसंख्या पुढे सरकली जाते, धावसंख्या पोचते ती 20 घरात. आता मात्र धावसंख्येला आकार येतोय, कारण पहिल्या षटकामध्ये 12 धावा दिल्यानंतर मात्र दुसऱ्या षटकात थोडीशी लगाम म्हणावी लागेल, कारण आतापर्यंत 4 एकेरी आणि 1 चौकार अशा फक्त 8 धावा मोजल्या गेल्यात या षटकामध्ये. शेवटचा चेंडू असेल कितपत रोखून धरेल की फलंदाज वर्चस्व करेल थोड्याच वेळात ह्या चेंडूच दाखवेल अक्षय. आता मात्र पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू टाकला जातोय, एक सुरेख क्षेत्ररक्षण केलं जातंय, सुरेख फेक्की केली जाते, गौरव बर्देचा नकार येतोय तो शरदला. आता मात्र चेंडू निर्धाव जातोय, 2 षटकं टाकून पूर्ण झाले, 2 षटकांतर फलकावर धावा लागल्या जातात त्या 20. तत्पूर्वी आपण ऐकूया एक सुमधुर संगीत डीजे मास्टर गुरुच्या माध्यमातून डीजे. लगेचच सामना चालू करायचा आहे आणि तिसरं षटक घेऊन येतोय वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज श्री सूर्यकांत. यांच्या खांद्यावर जबाबदारी झाली आहे, गौरव बडदे आणि शरद सारखे मोठे फलंदाज मैदानावर शाबत. आता मात्र हल्ला चढवला जातोय, चेंडू धाडला जातोय,
तर ट्रॉफ्यांना गवसणी घातली जाते आणि चेंडू जातोय सीमा रेषेपार षटकार. आणि सहा धावांनी मात्र आता मात्र आक्रमण चढवलं जाईल. अक्षनी बांधून ठेवल्यानंतर मात्र सूर्यकांतच्या पहिल्या चेंडूवर मात्र गौरव बडदेचं आक्रमण. गौरव बडदेसारखा जर मोठा फलंदाज मैदानात राहिला तर नक्कीच 50 गाठली जाईल. आता मात्र डायरेक्टर चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू पॅडवर लागला जाते, जोरदार दाद मागली जाते पंचांकडे, परंतु पंच शशी कुलकर्णी हे मात्र तटस्थ पंच ची कामगिरी करताना होत्या. पंचांचा इशारा येतोय, लेग बायचा धावसंख्या पोचते ती मात्र 17 घरात. आता मात्र जोरकस मारला फटका, चेंडू जाते काव कॉर्नरच्या दिशे, तिथं बघूया क्षेत्रक्षण केलं जाईल का. क्षेत्रक्षण सुरेख क्षेत्रक्षण केलं जाते वाईड डिश लॉंग ऑनच्या दिशेत. सुरेख अप्रतिम क्षेत्रक्षण बघायला मिळते ते अमर यांच्या माध्यमातून. तर मात्र एका धावावर दोन धावा मात्र पळून पूर्ण केल्या जातात त्या शरद यांच्या माध्यमातून. धावसंख्या 2 पुढे सरकली जाते, धावसंख्या पोचते मात्र ती 29 घरात. पुन्हा एकदा सूर्यकांत तिसरा षटक प्रगतीपत्र. हा मातला उंची दिलेला चेंडू, चेंडू उडवला जातोय बघूया. आणि तिथं मात्र अप्रतिम नजाकत भरा झेल टिपला जातोय, हिरलं घेरलं आणि अचूक चेंडूचा दिशा बघितली गेली आणि तिथं झेल टिपला गेला, बाद होतोय आणि अतिशय अप्रतिम झेल बघायला मिळाला तो गौरव अमर यांच्या माध्यमातून. व गौरव शरदला तंबूचा रस्ता दाखवला गेला. धावसंख्या आहे त्या ठिकाणी, धावसंख्या पोचते ती 29 घरात. एक गडी बाद 29, पहिलं षटक टाकलं पहिल्या षटकामध्ये राजू यांनी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 12 धावा दिलेल्या, त्यानंतर मात्र अक्षय आले. अक्षयने थोडंसं जखडून ठेवलं, अंकुश लावायचा प्रयत्न केला गेला, त्याने 8 धावा मोजल्या गेल्या. त्यानंतर मात्र सूर्यकांत आलेले आहेत या षटकामध्ये, तब्बल आत्तापर्यंत 4 चेंडूमध्ये 9 धावा देऊन एक फलंदाज बाद केला आहे. अशा प्रकारे संघाची धावसंख्या 29 घरात. 4 षटकांचा सामना. तर विनंती असेल किरण स्मृती घनसोली व जय हिंद घनसोली दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपली उपस्थिती नोंदवायची आहे. लगेचच ड्रॉ काढण्यात येईल, ह्याच्यातून विजयी होणारा संघ. त्या हा मात्र अतिशय नजाकत भरा फटका होता, परंतु चेंडू बॅटची कड घेऊन अपुरं मैदान असल्या कारणाने जातोय डीमध्ये. धावसंख्या 30 घरात पोहोचते, एक गडी बाद 30 अशी धावसंख्या. तिसरं षटक प्रगतीपथावर असेल. तुम्ही बघतच आहात तर सूर्यकांत थोडासा अंकुश लावण्याचा प्रयत्न केला जातोय. गौरव सारख्या मोठ्या फलंदाजाला बांधायचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा हा मात्र स्विंग पद्धतीचा स्लोअर पद्धतीचा चेंडू होता, फसवा चेंडू होता, तिथे मात्र छेल टिपला गेला तो अमरच्या माध्यमातून. लागोपाठ 2 झेल आले, झेल टिपले गेले म्हणजे अप्रतिम क्षेत्ररक्षण लावलं जातंय. चक्रव्यूह रचला जातंय, व्हेरिएशन बघायला मिळतंय गोलंदाजाकडे आणि बाद करवलं जातंय ते गौरवसारख्या मोठ्या फलंदाजाला. दुसरा गडी बाद होतंय, धावसंख्या फलकावर लागते त्या 30 धावा. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आमचा आवडता आवडीचा खेळ म्हणजे क्रिकेट. तत्पूर्वी ऐकूया एक सुमधुर संगीत डीजे मास्टर गुरुच्या माध्यमातून. धन्यवाद डीजे. तर एक दंत मित्रमंडळ आयोजित कुमार अंश राजे निमिष झुंजाराव यांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही अनुभवताय, तुम्ही पाहताय, मजा लुटताय. आमदार चषक 2020 थरार ह्या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस असेल या स्पर्धे. तर गोलंदाज श्री वैयक्तिक पहिलं सांघिक शेवटचं म्हणजे 4th षटक. मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली 13 धावा असताना, 4 चेंडूमध्ये 5 धावांची गरज असताना मात्र तो सामना जिंकून दिलेला तो आपल्या संघासाठी, तेच श्री गोलंदाजीसाठी करताना. आणि क्षेत्रक्षणामध्ये थोडंसं फ्लंबल होतंय आणि त्याचा भूर्दंड पडला जातोय. आणि एकेरी धाव होती तिथं मात्र 2 धावा मोजल्या जातात त्या जीवन यांच्या माध्यमातून. धावसंख्या पुढे सरकली, धावसंख्या पोचते ती 32 घरात. आता मात्र ह्या डावातील हाणामारीचे चेंडू असतील 5. हा मात्र उंची दिलेला चेंडू अतिशय सुरेख चेंडू जातोय.
अतिशय अप्रतिम गोलंदाजी. मगाशीच्या सामन्यात जशी गोलंदाजी केली, मी मग बघितलं दुसऱ्या चेंडूवर षटकार आल्यानंतर मात्र चार चेंडू अप्रतिम टाकले. तीन चेंडूमध्ये पाच धावांची आवश्यकता असताना नजाकत भरी गोलंदाजी आपल्याला श्रीच्या माध्यमातून बघायला. ते तशाच प्रकारची गोलंदाजी करताना हा मात्र डाव्या स्टेरचा चेंडू, मात्र मैदान अपुरं, चेंडू जातोय डी मध्ये. धावसंख्या एकने पुढे सरकली जाते, धावसंख्या पोचते ती 33 घरात. हाणामारीचं षटक आणि त्या षटकातील शेवटचे डावातील शेवटचे तीन चेंडू शिल्लक. कितपत धावा जमत आहेत. मागच्या सामन्यामध्ये 38 धावा फटकावलेल्या 39 धावांचं आव्हान उभं ठेवलेलं ते एकदंता गणसोली सर, ते मात्र डिफंड करण्यात यशस्वी ठरलेले ते छत्रपती इलेव्हन संघ. पुन्हा एकदा गोलंदाज, हा मात्र बुंदा पद्धतीचा अतिशय सुरेख चेंडू टाकला गेला आणि सुरेख फेकी केली गेली. तत्पूर्वी मात्र जीवन आणि अतिशच्या माध्यमातून एक धाव मात्र पूर्ण केली जाते. धावसंख्या पोचते ती 34 घरात. आता मात्र राहिलेले निर्णायक शेवटचे दोन चेंडू आणि गोलंदाज श्री मागच्या सामन्यावर जशी पकड बिलवून दिली आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला, म्हणजे क्वार्टर फायनलच्या सामन्यात प्रवेश केला, तोच श्री गोलंदाजी करताना हा मात्र तशाच प्रकारचा चेंडू खोलवत पद्धतीचा चेंडू टाकला गेलाय. चेंडू जाते दंदन करीत कव्हरच्या दिशेत. तिथं क्षेत्र सुरक्षित रक्षण होते, सुरेख फेकी होते, मात्र दोन धावा पळून पूर्ण केल्या जातात त्या जीवन आणि अमितच्या माध्यमातून. बघा चौकार षटकार येत नसतात तेव्हा नक्कीच रवी सर एकेरी दुहेरी धावपळाला खालता ठेवण्याचा प्रयत्न केला जातो किंवा बुंद बुंद से ताला बनता है असंच काहीतरी केलं जातं. 36 धाव फलकावर लागल्या जातात आणि शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. चौकार षटकार जसे येत नसेल मग बघा दुपारच्या सत्रात मला वाटतं एकदम त्यांची मॅच सोडल्यानंतर मात्र नंतरच्या सामन्यात एखाद दुसरा षटकार प्रत्येक सामन्यात येत गेला. तसंच ह्या सामन्यात पण आत्तापर्यंत एक षटकार व तीन चौकार आलेले आहेत. तर गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा श्री शेवटचा चेंडू असेल आणि फलंदाज अमित. हा मात्र उंची दिला चेंडू मात्र मारण्याच्या नादात चकलेत आणि कट अँड बोल्ड केला जातोय आणि धावसंख्या फलकावर लागली जाते ती 36 आणि जिंकण्यासाठी 37 धावांचं आव्हान ठेवलं जातंय. बघूया काय घडतंय काय बिघडतंय उत्तरार्धात. ह्या सामन्याच्या उत्तरार्धात आपण थोड्याच वेळा जुडले जाऊ. तत्पूर्वी वळूया एका सुमधूर संगीताकडे डीजे मास्टर गुरुच्या माध्यमातून. यू ए यू आय तुझको पाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते सातों जन्म तुझको पाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते सपनों की हाँ सपनों की दुनिया बसाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते सातों जन्म तुझको पाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते धन्यवाद डी जे. तर वळते उत्तरार्धाकडे ह्या सामन्याच्या उपउपांत्य फेरीच्या सामने लढत बघताय साई इलेव्हन विरुद्ध छत्रपती इलेव्हन. साई इलेव्हन संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं. फलंदाजीसाठी 5 रन छत्रपती संघाला व 37 धावा फटकावल 36 काढल्या ना 36 धावा उभारल्या गेल्या व 37 धावांचं आव्हान उभं ठेवलं. त्या आव्हानाला पेलवण्या जाण्यासाठी उत्तरार्ध थोड्याच वेळात येते सलामीची जोडीसुद्धा मैदानात पाठवायचे साई इलेव्हन. तत्पूर्वी किरण स्मृती घनसोली व जय हिंद घनसोली दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल या व्यासपीठावर हजर व्हा. लगेचच ह्या ज्या संघातून जो विजयी ठरेल त्यांच्याबरोबर ड्रॉ केला जाईल. म्हणजे कोण लकी कोण अनलकी कोण जाणार अंतिम फेरीत आणि कोण खेळणार सेमी फायनलची लढत ते थोड्याच वेळात कळलं जाईल. तत्पूर्वी वळतोय सामन्याकडे लगेच सलामीची जोडी सुद्धा पाठवायची आहे साई इलेव्हन. तर साई इलेव्हन संघाची सलामीची जोडी मैदानात जाताना दिसले ती सूर्यकांत आणि श्री ज्यांनी मागच्या सामना आपल्या खिशात जिंकून दिलेला
धर्मेंद्र सारख्या मोठ्या फलंदाजाला प्रमोद पांडे सारख्या मोठ्या फलंदाजाला जखडून ठेवलेलं एका षटकामध्ये 12 धावांची आवश्यकता असताना सुद्धा प्रमोद पांडे सारख्या एका मोठ्या गणसोलीच्या एका मोठ्या नावाजलेल्या फलंदाजाने क्रिकेट नवी मुंबई क्रिकेट विश्वात आपला दबदबा निर्माण केला तर प्रमोद पांडे सारख्या फलंदाजाला जागेवर उभा ठेवला तोच श्री मात्र मैदानात जाताना दिसतोय तर आणि त्याच्या बरोबर जाताना दिसतोय तो सूर्यकांत बघूया सलामीची जोडी मैदानात काय घडतंय काय बिघडतंय येणारे चार षटक आपल्याला सांगून जातील तत्पूर्वी गोलंदाजीसाठी येतोय तो अमित मागच्या सामन्यात धुरंधर गोलंदाजी केलेली व एकदम तर गणसोली संघाला बॅकफुटला नेऊन ठेवलेलं आणि त्यांचा पत्ता कट केला तोच गोलंदाजीसाठी येताना दिसतोय तो अमित बघूया सामना चार षटकांचा 24 चेंडू 37 धावांची आवश्यकता लेट्स प्ले फुलटॉस पद्धतीत चेंडू मारलाय चेंडू जातोय सूर्यका क्षेत्ररक्षण केलं गेलं आणि चेंडू फेकला गेला परंतु शेत नशिबाची साथ मिळाली जाते ती शॉट मिडनच्या मिडविकेटच्या दिशेत तिथं मात्र क्षेत्ररक्षण केलं जातं चेंडू फेकली गेली नशिबाची साथ मात्र सूर्यकांतकडे संघाची धावसंख्या खातं उघडलं एका धावेने बिनबाद एकाशी धावसंख्या जिंकण्यासाठी 37 धावांचं आव्हान उभं असेल तर एकदंत मित्रमंडळ आयोजित कुमार अंशराजे निमेश झुंजारराव यांच्या वाढदिवसानिमित्त हा आमदार चषक 2020 थरार फुलटॉस पद्धतीचा चेंडू जोरकास मारलाय चेंडू जातोय दणदण करीत काव कॉर्नरच्या दिशेत तिथं मात्र क्षेत्ररक्षकाकडून गफलत होते चुकी केली त्याचा भुर्दंड केला चुकी केली आणि चेंडू गेला सीमारेषेपार चौकार डीजे धन्यवाद डीजे चांगली धन्यवाद डीजे चांगली सुरुवात म्हणता येईल दणदणीत सुरुवात म्हणता येईल दोन चेंडू नंतर 37 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 5 पुन्हा एकदा उजव्याशीला बाहेरून जाणारा चेंडू जोरकस मारण्याच्या नादात चकले जातात चेंडू सरळ यशरक्षकाच्या हातात यशरक्षक आपलं काम चोख बजावलं जातंय तर धावसंख्या आहे ती 5 तीन चेंडू नंतर मॉन्डेटरी पॉवर प्लेचं एकमेव षटक हाताळताना दिसतंय तो अमित फुलटॉस पद्धतीत चेंडू आता मात्र मारलाय मिडांच्या दिशेत क्षेत्ररक्षण केलं जातंय आता मात्र श्रीला तंबूचा रस्ता दाखवला जातोय नजाकत भरत क्षेत्ररक्षण तशीच सुंदर सुरेख फेकी केली जाते सरळ एस्टॅनवर आणि तंबूचा रस्ता धावाच्या रूपाने पहिला हादरा पहिला गडी बाद केला जातोय श्रीच्या माध्यमातून डीजे तर 37 धावांचा पाठलाग करताना थोडीशी दमछाक होण्या होताना दिसते कारण पहिल्या चेंडूवर एक आली त्यानंतर चौकार आला त्यानंतर मात्र नंतरच्या दोन चेंडूवर शून्य म्हणजेच एक डॉट गेला आणि त्यानंतर मात्र धावबाच्या रूपाने श्रीसारखा मोठा फलंदाज बाद होऊन तंबूत परतला गेला आता मात्र समीकरण असेल 20 चेंडू 32 धावा गोलंदाज अमित हा मात्र मधल्या अष्टेर चेंडू जोरकास मारला हवे झेल झेल खाली क्षेत्ररक्षक धावत आहेत आणि झेल मात्र जमिनीला दान केला जातोय आता मात्र झेल पकड सोडल्यानंतर सुद्धा एक ओव्हरथ्रो केला जातोय आणि त्याचा भुर्दंड पडतोय तो दोन धावाचा बघा रवी सर मागच्या सामन्यात सुद्धा असंच एकेरी दुहेरी धावा ज्यांना मिसफील्डच्या धावा एकदंत गणसोली आणि ते अतिशय महत्त्वाचं म्हणजे शेवटच्या चेंडूवर झेल सोडला आणि आलेल्या त्या तीन धावा त्या किती महत्त्वाच्या होत्या आणि ह्या षटकातील अजून एक चेंडू शिल्लक आहे
किती महत्त्वाचे असतात, एक एक धाव किती महत्त्वाचे असते तीच गणली जाते, एक एक झेल किती महत्त्वाचा असतो. मात्र सूर्यकांत हाहाकार माजवणार, फायदा उचलणार का, येणारा सामना सांगणार. पुन्हा एकदा अमित, हा मात्र जो उंची दिलेला चेंडू बघा, गुड लेंथवरून रेज होतोय, म्हणजेच बाउन्स, अनइवन बाउन्स आपल्याला ह्या पिचवरून बघायला मिळतोय. आणि धावसंख्या एकने पुढे सरकली जाते, धावसंख्या फलकावर लागते ती 8 धावा. एक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिलं षटक संपते, धावसंख्या 18 चेंडू आणि गरज असेल 29 धावाचं. तत्पूर्वी आपण वळूया एक सुमधुर संगीतात, डीजे मास्टर गुरुजी मध्ये तर डीजे जब जोर जोर से वो आह की आवाज है आती हर रोर से धन्यवाद डीजे. सामना जरा स्पीडअप करायचा आहे, याच्यानंतर सुद्धा आपल्याला दोन सामने खेळवायचे आणि फायनल आपल्याला उजेडात घ्यायचे. आणि तसेच या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी मान्यवर येणार, त्यांच्या वेळेला किंमत द्यायची आहे आणि सामना थोडा स्पीडअप करायचा आहे. तर दुसरं षटक वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय स्वतः गोलंदाज गौरव बडदे, नवी मुंबई क्रिकेट विश्वातलं मोठं नाम. बघूया कितपत थोपवतंय, कितपत जमा करतायत धावा ते सूर्यकांत आणि अमर. हा मात्र डायवेस्टरचा चेंडू, चेंडू बॅटची कट घेऊन जातोय डी मध्ये, मैदान अपुरा, स्क्वेअर लेगच्या दिशेत चेंडू जातोय. धावसंख्या एकने पुढे सरकली जाते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 9. पुन्हा एकदा गौरव गोलंदाजीसाठी, अमर यांच्यासाठी. हा मात्र मधल्या एसटीचा चेंडू होता, वाखंड जो क्षेत्र रक्षण केलं जात आहे नन्ना तो ओमकार वाडकर, मूर्ती लहान पण कीर्ती महान, दहावीच्या वर्गात शिकतोय म्हणजेच 15 वर्षाचा ओमकार वाडकर. तर पुन्हा एकदा गौरव गोलंदाजीसाठी, दुसरं षटक टाकताना हा मात्र मधल्या एसटी चेंडू, आता मात्र हेरलं, चेंज ऑफ पेस पद्धतीचा चेंडू होता, चेंडू धारला कव्हर बाउंड्रीच्या दिशेत 6 धावाने 6-4. झटका जरा सा महसूस हुआ एक, लाइफ की गाड़ी ने कस के मारा ब्रेक. हो रहा है क्यों कंफ्यूज मेरे दिल, जोरकस मारलेला फटका कव्हर बाउंड्रीच्या दिशेत, 6 धावाने हाहाकार माजवला गेला आणि संघाची धावसंख्या पोहोचली ती 15 घरात, 37 धावांचा पाठलाग करताना. एक षटक 3 चेंडूनंतर 1-15. हा मात्र डावेस्टरने जोरकस मारला जात आहे, परंतु मैदान अपुर असेल असण्या कारणाने नशिबाची साथ मिळत नाही, धावसंख्या एकने पुढे सरकली जाते, धावसंख्या पोहोचते मात्र 16 घरात. एक षटक 4 चेंडू टाकून पूर्ण जात आहे, तर गोलंदाज गौरव बडदेचं षटक प्रगतीपथावर 4 चेंडू टाकून पूर्ण होतात, धावसंख्या फलकावर लागते ती 16 धावा. पुन्हा एकदा डाव्याशीच्या बाहेरून जाणारा चेंडू, बघूया नियम क्रमांक 22 अवलंबला जातोय. गौरव मला वाटतं काहीतरी बदल करण्याचा प्रयत्न केला जातात आणि मात्र दिशा भरकटली जाते आणि धावसंख्या 2 धावाने पुढे सरकली जाते, धावसंख्या पोहोचते ती 18 धावा. हा मात्र हेरला स्लोअर पद्धतीचा चेंडू, तिथं मात्र क्षेत्ररक्षक चक्रव्यूह लावला गेला, शेत पुन्हा एकदा झेल सुटला गेला, काय खाऊन आलाय काय माहिती नाही काय केलंय साई 11 संघाने माहिती नाही. आत्तापर्यंत तब्बल 2 झेल सोडले गेलेत आणि 2 झेल सोडले म्हणजे एक एक धावेला किती महत्त्व, कारण ते झेलच नव्हे तर धावासुद्धा लुटल्या गेल्या, त्या 2 झेलच्या मागे तब्बल सर 3 धावा लुटल्या गेल्यात. तर पुन्हा एकदा गौरव गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाची साथ लाभत नाही, हा मात्र मारण्याचा प्रयत्न चकला गेलाय, चेंडू पॅडवर लागतोय आणि बॉल डेड केला जातोय आणि षटक संपलं जाते, 2 षटकं पूर्ण होत आहेत, 2 षटकांतर फलकावर धावा लागतायत त्या
19 डीजे धन्यवाद डीजे। तर ह्या स्पर्धेचं बद्दल बोलत होतो, आजच्या ह्या स्पर्धेचा तिसरा दिवस असेल। या स्पर्धेच्या माध्यमातून दरम्यान आपण सतत 3 दिवस सातत्याने तटस्थ पंचांची भूमिका बघितली होती। शशिकांत कुलकर्णी सर, तसेच अक्षय मुरकुटे सर व गिरीश आगासकर सर यांनी, ज्यांनी या व्यावसायिक पंचांच्या भूमिकेमध्ये पदार्पण या स्पर्धेच्या माध्यमातून केलं, तेच गिरीश आगासकर। तसेच समालोचन तुम्हाला जे ऐकवलं गेलं, तर सामन्याकडे वळतोय, परत येऊया। हा मात्र डावेस्टरचा चेंडू जोरकस मारला जातोय आणि चेंडू जातोय दणदण करीत डीप स्क्वेअर लेगला, चौकार, 4 धावांनी पुढे सरकलं जातं। समय धावसंख्या 23 धावा फलकावर लागतात, 12 चेंडू 18 समीकरण असताना मात्र 11 चेंडू 14 समीकरण येतंय। तर ह्या स्पर्धेच्या समालोचनासाठी ज्यांनी 25 वर्ष अहोरात्र समालोचनातून मंत्रमुग्ध केले, तेच आमचे गुरुवारी सँडी सर, तसेच रविशंकर पाटील सर, हे सुद्धा तुम्हाला सातत्याने 3 दिवस त्यांच्या वाणीतून आपण समालोचन ऐकलं गेलं। व पुन्हा एकदा डावेश्वरचे चेंडू, परंतु तिथे काही मिळणार नाही, तिथे फक्त डिक्लर आणि डिक्लरच मिळणार। तसेच मी सुद्धा तुमच्या समवेत 3 दिवस जुडलं गेलो या स्पर्धेच्या माध्यमातून, योगेश कोळी त्यानंतर, तसेच इंडिया क्रिकेट टीम सुद्धा, इंडिया क्रिकेट टीम सुद्धा आपल्याबरोबर जुडली गेली सतत 3 दिवस। त्यानंतर या आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान पूर्णपणे 3 दिवस अहोरात्र प्रशांत भालेराव तस यांच्या माध्यमातून स्कोर रायटिंग, म्हणजेच जेव्हा समालोचनाचा जो पाठीचा कणा म्हटला जातो त्याचं स्कोररची भूमिका ती प्रशांत भालेराव यांच्या माध्यमातून, तसेच अनमोल यांच्या माध्यमातून सुद्धा स्कोररचं काम पाहिलं गेलं। त्यानंतर मात्र संपूर्ण एकदंत टीम, तसेच निमिष झुंजाराव यांचे चाहते सर्व जे मित्र वर्ग आहेत त्यांनी सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला सहकार्य दिलं। तसेच डीजे मास्टर गुरु यांच्या माध्यमातून सुमधुर संगीतसुद्धा 3 दिवस तुम्हाला ऐकायला मिळालं। तसेच ही डीजे मास्टर गुरुच, तसेच ही मंडप डेकोरेस्टर व्यवस्था बघताय ती सुद्धा गुरु यांच्या माध्यमातून। पुन्हा एकदा गोल सामन्याकडे वळतोय शरद, राईट हँड ओव्हरदेकेट मारा करताना मागच्या सामन्यामध्ये सुरेख गोलंदाजी केलेली, आता मात्र सुरेख क्षेत्ररक्षण होते, सुरेख फिक्की होते, परंतु एकेरी दुहेरी, मित्रांनो एकेरी दुहेरी धावेला खूप महत्त्व असतं। त्या मागच्या सामन्यामध्ये तुम्ही बघितलं एकेरी दुहेरी धावा किती महत्त्वाच्या असतात, सूर्यकांत आणि अमर नक्कीच एकेरी दुहेरी धावाने जर तुम्ही धावफलक हलवा आलता ठेवला तर तुम्हाला विजय निश्चित जवळ नेता येईल। चेंडू असतील 9 धावा असतील 13, 9 चेंडू 13 धावा समीकरण। तर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल, किरण स्तुती गणसोली व जय हिंद गणसोली व्यासपीठावर कर्णधारांनी यायचं आहे। फुलटॉस पद्धत चेंडू, आता मात्र नजाकत भरा कव्हर ड्राईव्ह मारला गेलाय, तिथं क्षेत्ररक्षणात फ्लंबल होतंय, एक धाव मिळते, एकेरी धावेचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं जातंय। तेच मगाशी म्हटलं जातं एकेरी दुहेरी धावांना खूप महत्त्व असतं। जेव्हा तुम्ही छोट्या स्कोरचा सर म्हटलं जातं, छोट्या स्कोरचा जेव्हा तुम्ही पाठलाग केला जातो तेव्हा एकेरी दुहेरी धाव किती महत्त्वाची असते। तर बघा एकेरी धावेचं माझं ऐकलं वाटतं, एकेरी दुहेरी धावेचं कन्वर्शन केलं जातं। धावसंख्या 2 ने पुढे सरकली, धावसंख्या पोचते ती 26 घरात। आता मात्र 8 चेंडू 11 धावांचं समीकरण असेल, गोलंदाज शरद हा मात्र उंची दिलेला चेंडू यष्टिरक्षकाला, पण बाईचा इशारा येतो, यष्टिरक्षकाला सुद्धा चेंडू पकडता येत नाही, सुरेख गोलंदाजी केली जाते परंतु यष्टिरक्षक चुकतोय आणि 1 धावांचा भूर्दंड पडतोय। बाईच्या धावांनी धावसंख्या 1 ने पुढे सरकते, सर्व म्हटलं जातं धावा कशाही येणं येऊ पण ते येणं महत्त्वाचं आहे। तसंच यष्टिरक्षकाकडून चूक झाली आणि त्याची 1 धावेचा भूर्दंड पडला। बघा ते जेव्हा छोटा 8 चेंडू आणि 11 धावांची गरज असताना सुद्धा डॉट बॉल काढल्यानंतर यष्टिरक्षकांनी चूक केली, समीकरण आलं 7 चेंडू 10 धावा, हृदयाचे ठोके थांबवणारा सामना।
पुढे सरसावून मारला फटका, चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेत, एक धावपळ पूर्ण केली जाते. तिथं क्षेत्ररक्षक गौरव बडदे यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण केलं जातंय आणि एक धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या परिस्थिती 28 घरात. आता मात्र 6 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी गरज असेल 9 धावांची. 6 चेंडू 9 धावा, तर दुःखावर फुंकर घालण्याचं काम केलं जातं संगीताने. मनमुदार संधी संगीताचं थोड्याच वेळात. युगे यू आय संगीत. धन्यवाद. तर वळतोय सामन्याकडे. दिल थांब के बैठिये. 6 चेंडू 9 धावा, काय घडणार काय बिघडणार, येणारे 6 चेंडू सांगणार. हा मात्र मधल्या स्टेजचा चेंडू जोरकस मारला जातोय, तिथं झेल होतोय का. आता मात्र अमर होतोय तंबूच्या रस्त्याला जातोय. तिकीट कापलं गेलं, एक सुरेख चेंडू टाकला, क्षेत्रवीर रचला गेला आणि त्याच्यात त्या मोहात फसला गेला तो अमर. धावसंख्या आता मात्र समीकरण बदललं जात आहे. धावसंख्या आहे त्या ठिकाणी, धावसंख्या म्हणजे 28 धावा. समीकरण 5 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 9 धावा, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. कालच्या सामन्यात तुम्ही कालच्या स्पर्धेत बघितलं, कालच्या दिवसात बघितलं, जय हिंद संघ 2-2 अशाच प्रकारे पहिल्या सामन्यामध्ये शेवटच्या चेंडूवर 5 धावा असताना मारलेला तो षटकार व दुसऱ्या सामन्यामध्ये तो शेवटच्या षटकात 19 धावा फटकावून काढलेला तो सामना. किती अतितटीच्या लढती आपण बघायला मिळाल्या. मात्र आज आत्ताचे सामनासुद्धा तसाच काहीतरी रंगदार अवस्थेत जाताना दिसतोय. 5 चेंडू असतील, 9 धावांची आवश्यकता असेल. काय घडतंय काय बिघडतंय, येणारे 5 चेंडू सांगणार. तर नवीन फलंदाज जाताना दिसतोय तो सागर. बघूया, सागर यांच्या बॅटमध्ये सुद्धा ताकद आहे, नजाकत आहे. मारणार की नाही तेच. ऑफला 5-4, ऑनला 5 अशी क्षेत्र रचना. गोलंदाज जीवन. हा मात्र उजेष्टीरचा चेंडू आता मात्र भिरकावून दिलाय कव्हर बाउंड्रीच्या दिशे डोक्यावरून. योगे बिग 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 सिक्सर डीजे. तर समीकरण बदललं गेलं एका षटकार आणि समीकरण बदललं गेलं. हा मात्र अतिशय सुरेख चेंडू टाकला, उंची अन इवन बाउंड्स आपल्याला बघायला मिळतंय. मैदान बघा, खेळपट्टी कधी अन इवन बाउंड्स. तिसऱ्या दिवस हा खेळ खेळला जातोय एकाच खेळपट्टीवर. आता मात्र अन इवन बाउंड्स समीकरण बदल जातंय. 3 चेंडू 3 धावा, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. सामना बरोबर सुटला, पहिला फलंदाजी केली त्याला विजय देण्यात येईल, म्हणजेच कंपल्सरी चेसिंग. गोलंदाज जीवन, एक तेरी एक मेरी. हा मात्र टप्पा दिला आणि टप्पा ढाळला बिग 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 लॉंग ऑन बाउंड्रीच्या वरून षटकार. आणि मात्र सागर यांच्या बॅटमधून निघालेला हा षटकार अशा तर छत्रपती 11 संघाचं कौतुक असेल आणि साई 11 संघाचं अभिनंदन असेल.